शांति, आज 24 नोव्हेंबर 2020 ची मुरली आपण ऐकणार आहोत. मुरलीची सार आहे, गोड मुलांनो, तुम्ही दुःख सहन करण्यामध्ये फार वेळ वायाला घालवला आहे. आता दुनिया बदलत आहे, तुम्ही बाबांची आठवण करा, सतोप्रधान बना, तर वेळ सफल होईल. प्रश्न आहे, 21 जन्मासाठी लॉटरी प्राप्त करण्याचा पुरुषार्थ कोणता आहे? उत्तर आहे, 21 जन्माची लॉटरी घ्यायची असेल तर मोहजीत बना. एका बाबांवर पूर्णपणे समर्पित व्हा. नेहमी हे स्मृतीमध्ये ठेवा कि आता ही जुनी दुनिया बदलत आहे, आम्ही नवीन दुनियेमध्ये जात आहोत. या जुन्या दुनियेला पाहून पण पाहायचे नाही. सुदाम्यासारखे मुठभर तांदूळ सफल करून सतयुगी बादशाही घ्यायची आहे. ओम शांती. आत्मिक मुलांना आत्मिक पिता समजवत आहे, हे तर मुले समजत आहेत. आत्मिक मुले म्हणजे आत्मे, आत्मिक पिता म्हणजे आत्म्यांचे पिता. याला म्हणले जाते आत्मा आणि परमात्म्याचे मिलन. हे मिलन एकाच वेळी होत आहे. या सर्व गोष्टी तुम्ही मुले जाणत आहात. ही विचित्र गोष्ट आहे. विचित्र पिता विचित्र आत्म्यांना समजवत आहेत. खरे तर आत्मा विचित्र आहे, येथे येऊन चित्रधारी बनत आहे, चित्र घेऊन अभिनय करत आहे. आत्मा तर सर्वांमध्ये आहे ना. जानवरांमध्ये पण आत्मा आहे, 84 लाख म्हणतात. त्यामध्ये तर सर्व जानवर येतात ना, अनेक जनावरे इत्यादी आहेत ना. बाबा समजवत आहेत या गोष्टींमध्ये वेळ वायाला घालवू नका. या ज्ञानाशिवाय मुलांचा वेळ वायाला जात आहे. यावेळी बाबा तुम्हा मुलांना शिकवत आहे, मग अर्धा कल्प तुम्ही प्रालब्ध प्राप्त करता. तिथे तुम्हाला कोणता त्रास होत नाही. सतयुगामध्ये तुमचा वेळ दुःख सहन करण्यामध्ये वाया जात नाही. तुमचा वेळ दुःख सहन करण्यामध्ये वायाला जातो. इथे तर दुःखच दुःख आहे. त्यामुळे सर्व बाबांची आठवण करतात कि आमचा दुःखामध्ये वेळ वायाला जात आहे. यातून मुक्त करा. सुखामध्ये वेळ वायाला जातो असे म्हणत नाही, हे पण तुम्ही जाणता. यावेळी मनुष्यांची काही किंमत नाही. मनुष्य पहा अचानक मरून जातात. एकाच वादळामध्ये किती मरून जातात. रावण राज्यामध्ये मनुष्यांची काही किंमत नाही. आता बाबा तुमची किती किंमत वाढवत आहेत. कवडी पासून हिरे तुल्य बनवत आहेत. गायन पण केले जाते, हिऱ्यासारखा जन्म अमोलक आहे. यावेळी मनुष्य कवडीच्या मागे लागले आहे. जरी लखपती करोडपती पदमपती बनत आहे, त्यांची सारी बुद्धी त्यामध्येच राहते. त्यांना सांगतात, हे सर्व विसरून एका बाबांची आठवण करा, परंतु मानतच नाही. त्यांच्या बुद्धीमध्ये बसेल ज्यांच्या बुद्धीमध्ये कल्पापूर्वी बसले होते. नाही तर किती पण समजवा, कधी बुद्धीमध्ये बसणार नाही. तुम्ही पण नंबरवार जाणत आहात ना कि दुनिया बदलत आहे. जरी बाहेर तुम्ही लिहून ठेवले आहे कि दुनिया बदलत आहे, तरी पण समजणार नाही. जोपर्यंत तुम्ही कोणाला समजवत नाही. बरे,
कोणी समजले त्यांना सांगायचे आहे बाबांची आठवण करा, सतोप्रधान बना। ज्ञान तर फार सोपे आहे। ही सूर्यवंशी चंद्रवंशी आता ही दुनिया बदलत आहे। बदलणारे एक बाबाच आहे, हे पण तुम्ही यथार्थ रीतीने जाणत आहात। ते पण नंबरवार पुरुषार्थ अनुसार, माया पुरुषार्थ करू देत नाही। मग समजतात हे पण विश्व नाटकानुसार तेवढा पुरुषार्थ करत नाही। आता तुम्ही मुले जाणता की श्रीमताद्वारे आम्ही आमच्यासाठी या दुनियेला बदलत आहोत। श्रीमत एक शुभाबांची आहे। शुभाबा शुभाबा म्हणणे तर फार सोपे आहे। आणखीन कोणी ना शुभाबांना ना प्राप्तीला ओळखतात। बाबा म्हणजेच वारसा। शुभाबा पण खरे पाहिजेत ना। आजकाल तर महापौरला पण पिता म्हणतात। गांधींना पण पिता म्हणत होते। कोणाला मग जगतगुरु म्हणतात। आता जगत म्हणजे साऱ्या सृष्टीचे गुरु, ते कोणी मनुष्य कसे होऊ शकतील? तसे तर पती पावन सर्वांचा सद्गती दाता एक बाबाच आहे। बाबा तर निराकार आहेत, मग ते कसे मुक्त करत आहेत? दुनिया बदलत आहे तर जरूर ते अभिनय करतात ना, तेव्हा तर माहित पडते। असे नाही की प्रलय होत आहे, मग बाबा नवीन सृष्टी रचत आहेत। ग्रंथामध्ये दाखविले आहे फार मोठा प्रलय होतो, मग पिंपळाच्या पानावर कृष्ण येतात। परंतु बाबा समजवितात असे तर होत नाही। गायन पण आहे, जगाचा इतिहास भूगोलाची पुनरावृत्ती होत आहे, मग प्रलय कसा होईल? तुमच्या मनामध्ये आहे की आता ही जुनी दुनिया बदलत आहे? या सर्व गोष्टी बाबा येऊन समजवित आहेत। हे लक्ष्मी नारायण नवीन दुनियेचे मालक आहेत ना। तुम्ही चित्रामध्ये पण दाखवत आहात की जुन्या दुनियेचा मालक रावण आहे। राम राज्य आणि रावण राज्याचे गायन आहे ना। या गोष्टी तुमच्या बुद्धीमध्ये आहे की बाबा जुनी आसुरी दुनिया नष्ट करून नवीन दैवी दुनियेची स्थापना करत आहेत? बाबा म्हणतात मी जो आहे जसा आहे, कोणी थोडेच समजत आहे। ते पण तुम्ही नंबरवार पुरुषार्थ अनुसार जाणत आहात। आठवण करणाऱ्या पुरुषार्थींना खरा नशा चढतो। 84 चक्राचे ज्ञान समजल्याने एवढा नशा चढत नाही जेवढा आठवणीच्या यात्रेने चढत आहे। मूळ गोष्ट आहेच पावन बनण्याची। म्हणतात पण येऊन पावन बनवा, असे म्हणत नाही की येऊन बादशाही द्या। भक्ती मार्गामध्ये कथा पण किती ऐकत आहेत। खरी खरी सत्यनारायणाची कथा तर ही आहे। त्या कथा तर जन्म जन्मांतर ऐकत ऐकत खाली उतरत आले आहे। भारतामध्येच या कथा ऐकण्याची प्रथा आहे। आणखीन कोणत्या खंडामध्ये कथा इत्यादी होत नाही। भारतालाच धार्मिक मानतात। अनेकानेक मंदिरे भारतामध्येच आहेत। खरे तर एकच शुभाबांचे मंदिर असायला पाहिजे। नाव पण एकाचेच असले पाहिजे। इथे तर अनेकांचे नाव आहेत। परदेशी पण इथे मंदिर पाहण्यासाठी येतात। बिचाऱ्यांना माहित नाही की प्राचीन भारत कसा होता। 5000 वर्षापूर्वीची तर कोणती जुनी वस्तू असत नाही। ते तर समजतात की लाखो वर्षापूर्वीची जुनी वस्तू मिळाली आहे।
बाबा समजवितात की मंदिरांमध्ये चित्र इत्यादी जी बनविली आहेत त्यांना 2500 वर्ष झाली आहेत। पहिल्या प्रथम शिवाची पूजा होते, ती अव्यभिचारी पूजा आहे, तसे अव्यभिचारी ज्ञान पण म्हणले जाते। अगोदर अव्यभिचारी पूजा, मग व्यभिचारी पूजा होते, आता तर पहा पाणी मातीची पूजा पण करत आहे। आता बेहच्चे बाबा म्हणतात, तुम्ही किती धन भक्ती मार्गामध्ये गमवले आहे, किती अथा शास्त्र अथा चित्र आहे, गीता किती अनेकानेक आहेत, या सर्वांवर खर्च करून करून पहा तुम्ही काय झाले आहात। काल तुम्हाला डबल सिरताज बनविले होते, मग तुम्ही किती कंगाल झाले आहात। कालची तर गोष्ट आहे ना, तुम्ही पण समजता बरोबर। आम्ही 84 चे चक्र पूर्ण केले आहे, आता तुम्ही परत असे बनत आहात, बाबांकडून वारसा घेत आहात। बाबा वारंवार ताकीद देतात की गीतेमध्ये पण मन मना भव अक्षर आहे, काही ना काही अक्षरे बरोबर आहे, प्रायण म्हटले जाते ना, म्हणजे देवी देवता धर्म नाही, बाकी चित्रे आहे। तुमचे स्मृतीस्थळ पहा कसे चांगले बनवले आहे, तुम्ही समजता। आता आम्ही परत स्थापना करत आहोत, मग भक्ती मार्गामध्ये आम्हीच तंतोतंत स्मृतीस्थळे बनवितो। भूकंप इत्यादी होतात, त्यामध्ये सर्व नाहीसे होऊन जाते, मग तिथे सर्व तुम्ही नवीन बनविता। कौशल्य तर तेथे राहते ना, हिरे कापण्याची पण कला आहे, इथे पण हिरा कापतात मग बनवतात। खाणी मधून ज्या वेळेस हिरा निघतो तर जसा आपल्याला दिसतो तसा नसतो, त्याला पैलू पाडले जातात। मग बाबा म्हणतात ते पण कारीगर आहे। हिरे कापणारे पण फार तरबेज असतात, ते मग तिथे जातील, तिथे या सर्व कला घेऊन जातील। तुम्ही जाणता तिथे किती सुख आहे, या लक्ष्मी नारायणाचे राज्य होते ना, नावच स्वर्ग आहे, 100% धनवाद। आता तर दिवाळखोर आहेत, भारतामध्ये जवाहरातची फार फॅशन आहे, सोने घालणे भारतामध्ये जास्त आहे, जे परंपरेपासून चालत आले आहे। तर तुम्हा मुलांना किती खुशी झाली पाहिजे, तुम्ही जाणता की दुनिया बदलत आहे, आता स्वर्ग बनत आहे, त्यासाठी आम्हाला पवित्र जरूर बनायचे आहे, दैवी गुण पण धारण करायचे आहेत। त्यामुळे बाबा म्हणतात चार्ट जरूर लिहा। आम्ही आत्म्याने कोणते आसुरी कृत्य तर केले नाही, स्वतःला आत्मा पक्के समजा, या शरीराद्वारे कोणते विकर्म तर केले नाही, जर केले तर रजिस्टर खराब होऊन जाईल। ही 21 जन्माची लॉटरी आहे, ही पण रेस आहे ना, घोड्यांची रेस होत आहे ना, याला म्हणतात राजस्व अश्वमेघ। आपल्या यज्ञाचे नाव आहे राजस्व अश्वमेघ अविनाशी रुद्र गीता ज्ञान यज्ञ। स्वराज्यासाठी अश्व म्हणजे तुम्हा आत्म्यांना रेस करायची आहे, आता परत घरी जायचे आहे, त्याला गोड शांतीधाम म्हणले जाते। हे अक्षर तुम्ही आता ऐकत आहात। आता बाबा म्हणतात मुलांनो फार मेहनत करा, राजाही मिळत आहे ना, ही थोडीच कमी गोष्ट आहे। मी आत्मा आहे, आम्ही एवढे जन्म घेतले। आता बाबा म्हणतात
तुमचे 84 जन्म पूर्ण झाले आहेत। आता परत पहिल्या नंबर पासून सुरुवात करायची आहे। नवीन महलामध्ये जरूर मुलेच बसतील ना, जुन्या मध्ये तर बसणार नाही। असे तर नाही स्वतः जुन्या मध्ये बसतील आणि नवीन मध्ये भाडेकरूंना बसवतील। तुम्ही किती मेहनत करता नवीन दुनियेचे मालक बनण्यासाठी, नवीन घर बनवतात ना, तर मनात येते जुने सोडून नवीन मध्ये बसावे। आजकाल तर असे होते नवीन घर बांधून भाड्यानी देतात, म्हणून बाबा उदाहरण देतात की आपण तर असं नाही करणार। बाबा मुलांसाठी नवीन घर तेव्हा बनवते जेव्हा पहिले घर जुने होते, तिथे भाड्याने देण्याची तर गोष्टच नसते। जसे ते लोक चंद्रावर प्लॉट घेण्याचा प्रयत्न करतात, तुम्ही मग स्वर्गामध्ये प्लॉट घेत आहात। जेवढे जेवढे ज्ञान आणि योगामध्ये राहाल तेवढे पवित्र बनाल। हा राजयोग आहे ना, किती मोठी राजाई मिळत आहे। बाकी ते चंद्र इत्यादी ठिकाणी प्लॉट शोधत आहेत, ते सर्व व्यर्थ आहे। या वस्तू ज्या सुख देणाऱ्या आहेत त्या मग विनाश करण्यासाठी दुःख देणाऱ्या बनतात। पुढे चालून लष्कर इत्यादी सर्व कमी होईल, बॉम्ब्स द्वारे फटाफट काम होत राहील। हे नाटक बनलेले आहे, वेळेवर अचानक विनाश होईल। मग शिपाई इत्यादी पण मरून जातील, पाहण्यात मजा आहे। तुम्ही आता फरिश्ते बनत आहात, तुम्ही जाणता आमच्यासाठी विनाश होत आहे। नाटकामध्ये तशी नोंद आहे, जुनी दुनिया नाहीशी होत आहे। जे जसे कर्म करतात तसे पण भोगावे लागते ना। आता समजा संन्याशी चांगले आहेत तरी पण जन्म गृहस्थींजवळ घेतात ना। श्रेष्ठ जन्म तर तुम्हाला नवीन दुनियेमध्ये मिळतो, तरी पण संस्कारानुसार जाऊन तसे बनाल। तुम्ही आता संस्कार घेऊन जात आहात नवीन दुनियेसाठी। भारतामध्ये जरूर जन्म घेतील। जे चांगले धार्मिक वृत्तीचे असतात त्यांच्याजवळ जन्म घेतील, कारण तुम्ही कर्म पण असेच करत आहात ना। जसजसे संस्कार असतात त्यानुसार जन्म होतो। तुम्ही फार उंच कुळामध्ये जाऊन जन्म घ्याल, तुमच्या सारखे कर्म करणारे तर कोणीच नाही। जसे शिक्षण जशी सेवा तसा जन्म मिळतो। मरणार तर अनेक आहेत, अगोदर स्वागत करणारे पण जाते, बाबा समजवत आहेत। आता ही दुनिया बदलत आहे, बाबांनी तर साक्षात्कार केला आहे। ब्रह्मा बाबांनी आधी, सर्वात आधी ब्रह्मा बाबांना साक्षात्कार झाला। बाबा स्वतःचे उदाहरण सांगत आहेत, पाहिले 21 जन्मासाठी राजाई मिळत आहे, त्यासमोर हे 10-20 लाख काय आहे। 1936 आधीचा काय, त्यावेळेस 10-20 लाख पण आत्ताचे खूप आहे। त्यावेळेस बाबांजवळ 10-20 लाख होते। अल्फला बादशाही मिळाली आणि बेला मिळाली गदाई। ब्रह्मा बाबांचे पार्टनर होते, त्यांना बाबांनी आपलं सर्वस्व दिलं। तर बाबा म्हणतात अल्फ म्हणजे ब्रह्मा बाबा जे पहिले होते त्यांना बादशाही मिळाली स्वर्गाची, आणि दुसऱ्या नंबरचा जो पार्टनर होता, भागीदार होता, त्याला स्थूल राजाई मिळाली, गदाई ज्याला म्हणलं जात। भागीदाराला सांगितले जे पाहिजे ते घे, काही पण त्रास झाला नाही। बाबा पुन्हा त्या दुकानामध्ये जाऊन बघितलं सुद्धा नाही की किती आहे आणि किती बरोबर हिस्सा करून आपण आपला हिस्सा घेऊन येऊ, असं बाबांना वाटलं नाही।
मुलांना पण समजवले जाते बाबांकडून तुम्ही काय घेत आहात। स्वर्गाची बादशाही जेवढे होईल तेवढे सेंटर उघडत जावा, अनेकांचे कल्याण करा, तुमची 21 जन्माची कमाई होत आहे। येथे पण लखपती करोडपती फार आहेत, ते सर्व भिकारी आहेत। तुमच्या जवळ अनेक जण येतील, प्रदर्शनी मध्ये किती येतात असे समजू नका। प्रजा बनत नाही, प्रजा फार बनत आहे। चांगले चांगले तर फार म्हणतात, मग म्हणतात आम्हाला वेळ नाही। थोडे पण ऐकले तर प्रजेमध्ये येतील। अविनाशी ज्ञानाचा विनाश तर होत नाही ना। बाबांचा परिचय देणे काही कमी गोष्ट थोडच आहे। कोणाकोणामध्ये तर रोमांच उभे राहतात। जर उंच पद प्राप्त करणारा असेल तर पुरुषार्थ करू लागेल। बाबा कोणाकडून धन इत्यादी तर घेत नाही, मुलांच्या थिंबा थिंबाने तळे साचत आहे। कोणी कोणी 1 रुपया पण पाठवितात। बाबा 1 ईट लावा, सुदामाच्या मुठभर तांदळाचे गायन आहे ना। बाबा म्हणतात तुमचे तर हे हिरे जवाहरात आहेत, हिऱ्यांसारखा जन्म तुम्हा सर्वांचा बनत आहे, तुम्ही भविष्यासाठी बनवत आहात। तुम्ही जाणता की इथे या डोळ्यांनी जे काही दिसत आहे ती जुनी दुनिया आहे, ही दुनिया बदलत आहे। आता तुम्ही अमरपुरीचे मालक बनत आहात, मोहजीत जरूर बनायचे आहे। तुम्ही म्हणत आले आहात की बाबा तुम्ही आले तर आम्ही समर्पित होऊ। सौदा तर चांगला आहे ना, ईश्वराप्रती समर्पित होणे हा सौदा चांगला आहे ना। मनुष्य थोडीच जाणतात की सौदागर रत्नागर जादूगर नाव का पडले आहे। रत्नागर आहेत ना अविनाशी ज्ञान रत्न, एक एक अमूल्य महावाक्य आहे। या अमूल्य महावाक्याने अनेक जन्म जन्मांतरचे भाग्य बनत आहे, तर किती श्रेष्ठ हे ज्ञान आहे। यावर रूप बसंतची कहाणी आहे ना। तुम्ही रूप पण आहात बसंत पण आहात। अच्छा, गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात। आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते। आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला खूप खूप आठवण आणि नमस्ते नमस्ते। बाबा तुमचे कोटी कोटी धन्यवाद। धारणेसाठी मुख्य सारांश आहे। आता या शरीराद्वारे कोणते पण विकर्म करायचे नाही, असे कोणते आसुरी कर्म होऊ नये ज्यामुळे रजिस्टर खराब होईल। दुसरा आहे एका बाबांच्या आठवणीच्या नशेमध्ये राहायचे आहे। पावन बनण्याचा मूळ पुरुषार्थ जरूर करायचा आहे। कवडीच्या मागे आपला अमूल्य वेळ वायाला घालवायचा नाही। श्रीमताने जीवन श्रेष्ठ बनवायचे आहे आणि रोज बाबा आपल्याला श्रेष्ठ ते श्रेष्ठ श्रीमत देतात, ज्याच्यामुळे आपले पुण्य जमा होत। आज बाबांनी का सांगितलं, ज्ञान आणि योगाच्या द्वारे आत्मा पुन्हा पवित्र बनते, पावन बनत आहे। तर यामध्ये आपला वेळ सफल करायचा आहे। वरदान आहे स्वतःला नम्र सोन्यासारखे बनवून प्रत्येक कार्यामध्ये सफल होणारे स्वपरिवर्तक भव। जी स्वतःला प्रत्येक परिस्थितीमध्ये परिवर्तन करून स्वपरिवर्तक बनतात ते नेहमी सफल होतात। त्यामुळे स्वतःला बदलण्याचे लक्ष ठेवा। दुसरा बदलला तर मी बदलेल असे नाही, दुसरा बदलो अथवा ना बदलो
तुम्हाला बदलायचे आहे। हे अर्जुन मला बनायचे आहे। कारण की ज्ञान अर्जुनाला सांगितलं आणि त्याने ऐकलं, म्हणून हे अर्जुन मला बनायचे आहे। जे ज्ञान अर्जन करतात ते अर्जुन। मला बनायचे आहे नेहमी परिवर्तन करण्यामध्ये अगोदर मी, यामध्ये जो अगोदर मी म्हणतो तो पहिला नंबर घेतो। कारण स्वतःला नम्र बनवणाराच खऱ्या अर्थाने सोन्यासारखा आहे। त्यांचीच किंमत आहे, कारण की सोने मोल्ड होते, वाकते ना। तर बाबा म्हणतात खरं सोनं वाकत असत, तर आपण खऱ्या सोन्यासारखे पण। आजचे बोधवाक्य आहे, आपल्या श्रेष्ठ जीवनाच्या प्रत्यक्ष प्रमाणाद्वारे बाबांना प्रत्यक्ष कर। ओम शांती। तर बाबांनी आज जसा धीरज दिला की मुलांना ही दुनिया बदलत आहे, तर दुनिया बदलत आहे तर आपल्याला पण बदलून नवीन घरामध्ये जायचे आहे। ज्याप्रमाणे ब्रह्मा बाबांनी कोणत्याही गोष्टीची पर्वा केली नाही, बाबांनी जे सांगितले जसे सांगितले आपले जीवन श्रेष्ठ बनवून घेतले, त्याप्रमाणेच आपल्याला सुद्धा आता नवीन दुनियेसाठी स्वतःला स्वपरिवर्तन जरूर करायचे आहे आणि श्रेष्ठ ते श्रेष्ठ पद प्राप्त करायचे आहे। नाहीतर बाबा म्हणतात विकर्म झाले तर रजिस्टर खराब होईल, आणि हे रजिस्टर जर खराब झाले तर 21 जन्माचा घाटा पडेल। तर एवढा मोठा घाटा आपल्याला करायचा नाही, आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे जमा करत जायचे आहे। ओम शांती। तर चला आपण आत्मस्थितीमध्ये स्थित होऊन शुभापन करून सर्व खजाने प्राप्त करू। Shut up.